आदित्य ठाकरे उद्या बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार. राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याच्या जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा याचिकेत आरोप. राज्यपालांवर महाभियोगाची कारवाई करण्याचीही मागणी. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्ते विरोधातील याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाचा सुनावणीस नकार. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश. राहुल गांधींच्या स्वागतासाठी मध्य प्रदेश सज्ज. भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये होणार दाखल. मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातल्या व्यवहाराच्या चौकशीला कॅगच्या टीमकडनं सुरुवात. कोरोना काळातील 12,000 कोटी रुपये खर्चाच्या कामांचं कॅगद्वारे परीक्षण केलं जाणार. उसाच्या विविध प्रश्नांसंदर्भात सदाभाऊ खोत यांनी घेतली सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट. दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटरचं असलेलं हवाई अंतर काढणं आणि उसाची FRP एक रकमी देण्याची मागणी. अमरावतीत राणा दाम्पत्याचा सामूहिक हनुमान चालीसा पठण. परमहंस श्री संत बालयोगी गजानन बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईतल्या गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 220 वर. नालासोपाऱ्यातील एका वर्षाच्या चिमुकल्याचा गोवरमुळे मृत्यू. मुंबईत एकूण गोवर आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या 3378 वर. एअरबस बेलुगा आणि एम्ब्रेअर E195E2 विमानाची मुंबई विमानतळाला भेट. या विमानाचा वापर मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करण्यासाठी. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या की आत्महत्या या गिरीश महाजनांच्या विधानाचे जळगावमध्ये पडसाद. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाजनांच्या पुतळ्याचं दहन करत घोषणाबाजी. स्मशानभूमीला जायला रस्ता नाही म्हणून ग्रामस्थांचा मृतदेह चक्क रस्त्यावर ठेवत आंदोलन. बेळगावच्या नणदीवाडी गावातली घटना. तालुका असून अजूनही ग्रामपंचायत असल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी आणि शाहूवाडी या दोन तालुक्यांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय. नाशिककरांसह गुलाबाची शेती ही गारठली. आजचं तापमान 9.5. सांगली ते मुंबई शहीद दौडला सुरुवात. 26-11 मधील दहशतवादी हल्ल्यातल्या शहीद पोलिसांना दौडीतून अभिवादन. बीडमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचं पथसंचलन. पथसंचलनात स्थानिक पोलीस सहभागी. नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी तत्पर असल्याचा संदेश. रायगडच्या ढालकाठी येथील भात गिरणीला आग. आगीत भात कोंडा आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक. आगीवर नियंत्रण. रवींद्र जडेजाची पत्नी रिबाबा जडेजा यांची काँग्रेस नेते बिपेंद्र सिंग आणि आपचे करसन करमूर यांच्याशी होणार लढत. आपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना डिवचलं. भूपेंद्र पटेलांना कठपुतली म्हणत केजरीवालांचा हल्ला बोल. वोडाफोन आयडियाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनुक्रमे 40.11 लाख आणि 19.58 लाख ग्राहक गमावले. पेटीएमच्या शेअरची किंमत सर्वात नीचांकी स्तरावर. आज 10% घसरून 482 रुपयांवर पोहोचला शेअर. आयपीओ 2150 रुपयांच्या तुलनेत 78% घसरण. आयफोन अनलॉक करणाऱ्या पहिल्या हॅकर जॉर्ज हॉट्सला मिळाली ट्विटरमध्ये 12 आठवड्यांची इंटर्नशिप. ट्विटरचं रुतलेलं चाक बाहेर काढण्याचा एलन मस्क यांचा प्रयत्न. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.